तिकडे नाशिक पदवीधरच्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या राजकीय नाट्यावरचा पडदा खुद्द सत्यजित तांबे यांनीच उघड केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश काँग्रेसवर सत्यजित तांबे यांनी गंभीर आरोप केले. पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तांबे यांनी केला. द्वेषापोटी तांबे थोरात या कुटुंबियांच्या विरोधात षडयंत्र रचलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला. हेतुपूर्वक चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले आणि प्रदेश काँग्रेसनं ही माहिती का दडवली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांची संमती होती हे सांगायलाही ते विसरले नाही. तसंच काँग्रेस सोडली नसून भविष्यात अपक्ष म्हणूनच जनतेची कामं करणार असल्याचं तांबे यांनी म्हटलंय. ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं त्यावेळेस लक्षात आलं की हे जे दोन कोरे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच अशी धक्कादायक माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म सहीचा आहे अध्यक्षांच्या आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. शेवटी माझ्याकडे पर्याय नसल्यामुळे मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानेच फॉर्म भरला होता. मी अपक्ष फॉर्म भरला नाही, मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानेच फॉर्म भरला, परंतु मी एबी फॉर्म जोडू न शकल्यामुळे तो माझा अर्ज अपक्ष म्हणून कन्वर्ट झाला.